दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। एकोणतीस जून रोजी साजरा होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता समिती व मुस्लिम बांधवांची नियोजन बैठक पार पडली। यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शांततेत बकरी ईदचा सण साजरा करण्याचे आवाहन केले। या बैठकीत कायद्याचे पालन करून सण उत्सव साजरा करण्यात यावा, गोहत्या प्रतिबंधक कायदा असल्यामुळे गायींची कत्तल न करण्याच्या सूचना पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी केल्या। बैठकीबाबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी अधिक माहिती दिली। आगामी येणारा सण उत्सव बकरी तसेच आषाढी एकादशी या निमित्तानं भद्रकाली पोलीस स्टेशन येथे सर्व मौलाना तसेच इतर सभासदांची बैठक घेण्यात आली। या अनुषंगानं बकरीच्या सणाच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी याविषयी सर्वांची चर्चा करण्यात आली। त्याच्यासाठी महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी तसेच सॅनिटेशन ऑफिसर व इतर अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी, इलेक्ट्रिसिटी सर्व अधिकारी हजर होते। तर बकरी सणाच्या अनुषंगाने ज्या काही समस्या उद्भवू शकतात त्याचा आताच आढावा घेऊन त्यानुसार सर्व अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर सर्व मंडळींना सण साजरा करताना इतर कुठल्याही समाजाच्या भावना न दुखवता शांततेत आणि उत्साहात सण साजरा करण्याविषयी चर्चा करण्यात आलेली आहे। आणि या जे आसपासचं वातावरण बघता भद्रकालीचं वातावरण असंच शांत राहावं या अनुषंगाने सर्वांशी चर्चा करून सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर या निमित्तानं सर्व नागरिकांना दोन पवित्र सण एका दिवशी येत असल्यामुळे बकरी तसेच आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात येत आहे। या बैठकीला भद्रकाली आणि जुने नाशिक परिसरातील मुस्लिम समाजातील विविध पक्षांचे नेते, धार्मिक गुरु, मुस्लिम समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।